Hey guys, welcome back to my channel. My name is Monica and I am vlogging today because I just love vlogging. So sakalche 6 vajle ani aaj ahe ashadi ekadashi. Tar tumhala saglyanna ashadi ekadashi cha khup khup shubhechha. Mi khup hau bolte karan khup sakal ahe ani sagikade shant vatavaran. So aaj asto upvas tar mag mi upvasasathi tiffin banavti. Aaj mi tiffin la kay denar ahe he tumchya sobat mi share karnar ahe. सो चला तर मग पहिल्यांदा मी देवपूजा करून घेते आणि नंतर मी बनवायला म्हणजे जे काही उपवासाचं असेल ते बनवायला. हे आहे माझं छोटस देवघर. तर मी आता देवपूजा कर कुकरमध्ये मी बटाटे शिजायला ठेवले म्हणजे मला बटाट्याची उसळ आणि वडे बनवायचे. सो मी इथे साबुदाण्याच्या खिचडीसाठी बटाटा खिसून घेते आणि नंतर मी हिरवी मिरची कट करून घेतली. हे माझ्याकडे कटर आहे म्हणजे आपल्या हाताला ती खट नाही लागणार. वेजिटेबल इझिली कट होतात. सो इथे कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि नंतर तेल तापल्यानंतर मिरची टाकली. मी खूप सिंपल आणि क्विक अशी खिचडी बनवते. आणि इथे मी खिसलेला जो बटाटा आहे तो टाकलेला आहे आणि त्याला एक 2 ते 3 मिनिट मी वाफ होण्यासाठी ठेवते. आणि त्यासोबतच मी दुसऱ्या गॅसवर बटाट्याची उसळ पण बनवायला घेतली. ती पण खूप इझी आहे. सो नंतर मी साबुदाण्याचे वडे बनवलेत. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून विठ्ठल रुक्मिणी आणि गणपतीची आरती केली. जय श्री गणेशाय नमः. Thank you.
मी आता ज्ञानेश्वरसाठी फराळ करायला दिला आहे आणि मी टिफिन पॅक करते. मी टिफिनमध्ये त्यांना जेवढं पाहिजे असतं त्यापेक्षा एक्स्ट्रा दिले कारण ते शेअर पण करतात. And that's it for today. Hope you guys enjoyed watching this video. Please click on the like button and don't forget to subscribe my channel. Thank you. Bye to your next video.